लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सातपूर हद्दीतील प्रभाग क्रमांक 10 मधील बोलकर पोलीस चौकी ही कायमस्वरूपी बंद असते। तिथे कुठल्याही प्रकारचे कर्मचारी नसतात। प्रभागातील राधाकृष्ण नगर, हिंदी शाळा परिसर, विश्वासनगर, अष्टविनायक कॉलनी, पवार संकुल चौकी जवळील पाण्याची टाकी परिसर, पिंपळगाव बहुला येथील भागाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला आहे। लोकसंख्या देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे। दरम्यान सदर चौकीचं उद्घाटन झाल्यानंतर फक्त एक वर्षात चौकी सुरळीतपणे सुरू होती, त्यानंतर चौकी कायमस्वरूपी बंदच असते असं या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे। आणि ती वस्तुस्थिती देखील आहे, तिथे कोणतेही कर्मचारी जागेवर नसतात। वाढलेलं चोऱ्यांचं प्रमाण, महिला मुलींची छेडछाड, मद्यप्राशन करून रोज होणारी भांडणं, टवाळकी करणारी मुले आदी प्रमाणात मोठी वाढ होत चाललेली आहे। पेट्रोलिंगही जास्त प्रमाणात होत नाही, तरी पेट्रोलिंग जास्त प्रमाणात करावी। प्रभागातील काही ठिकाणी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्लासेस आहेत, क्लासेस संपल्यानंतर त्या ठिकाणी देखील पोलिसांनी लक्ष ठेवावे असे आवाहन यावेळी माजी नगरसेविका इंदुमती नागरे यांनी पोलिसांना केलेले आहे। सातपूर पोलिसांना याबाबत त्यांनी निवेदन दिलेलं आहे। बोलकर व्हॅली पोलीस चौकी लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केलेली आहे। बोलकर पोलीस चौकी ही पाच दोन दिवस झाले खूप तिडं भाजी विक्रणाऱ्याला मारल्यानंतर तिडं कोणीच नव्हतं, तो आवाज येतो आता भाजी या भाजी। तर त्या एक जो गुंडगर आला बरोबर त्याच्या डोक्यात रोड टाकला, पाठीत टाकला, त्याने बोरत जोरात आवाज दिला, महिला जमा झाल्या। तर दशकनं त्याच्या हातावर पण मारला, हातावर मारल्यावर 5-25 महिला जमा झाल्या। 2 तासानं आम्हाला फोन केल्यावर आम्ही गेल्यावर 2 तासानं पोलीस आल्यावर ते पण आम्ही दखल घेतो बा, त्याने काही घेतलीच नाही। पण ती पोलीस चौकी सुरळीत उघडी करावा आणि दिवसा पण चालू राहावा, रात्रीचे राहावा, त्यांना खूप त्रास आहे। तवळ के परत 10 रुपये राहा, त्या 10 रुपयांनी 11-12 मुली मुलं आणि त्यांच्याशी छेडछाड होती, मुलीलाही होती, बायालाही होती असं त्यानं मला सांगितल्याबरोबर मी ऐकत्याला जाऊन भेटले, पत्र दिलं, ते म्हण आम्ही दखल घेतोय बर। दरम्यान 2 दिवसापूर्वी या ठिकाणी एका भाजी विक्रेत्या युवकाला रॉडनं जबर मारहाण करण्यात आलेली होती। बोलकर व्हॅली पोलीस चौकी कायमस्वरूपी बंद असल्यामुळे या ठिकाणी टवाळखोरांचा वावर वाढला असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहे। या संदर्भात माजी ज्येष्ठ नगरसेविका इंदुबाई नागरे यांनी निवेदन देत पोलीस चौकी लवकरात लवकर चालू करण्याची मागणी केलेली आहे। तुषार ढेकळे, नाशिक न्यूज, सातपूर।